नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वतःचं चॅनल कला भारती आर्ट ऑफ टीचिंग वर तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्रश्नांपैकी अनेक प्रश्न जे आहेत ते नवोदित असणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर असतात। विशेषतः बीएड शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते अनेक असतात, जसं एलएलबी आहे किंबहुना अनेक जे प्रोफेशनल कॉलेजेस किंवा प्रोफेशनल कोर्सेस असतात त्याकडे ऍडमिशन घेताना सीईटी जी आहे ती कंपल्सरी आहे आणि या सीईटीला घेऊन अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले असतात। खरं तर सीईटी कधी होणार आहे हा तर प्रश्न मूळ आहे, परंतु सीईटी वर्षातून किती वेळेस होत असते, सीईटी साठी मार्क्स कसे महत्वाचे आहेत किंवा सीईटीचा सिलेबस कोणकोणता आहे, सीईटी कोण देऊ शकतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्याअगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवणं ही सुद्धा आवश्यक आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण विषयाला सुरुवात करूया। सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बीएड सीईटी कशासाठी घेतली जाते। विद्यार्थी मित्रांनो, बीएड सीईटीच नाही तर सगळे जे प्रोफेशनल कोर्सेस असेल त्यासाठी, समजा इंजिनिअरिंग कॉलेज इंजिनिअरिंग असेल किंवा डीफार्मसी असेल किंवा ऍग्रीची असेल किंवा आणखीन इतर काही कोर्सेस असेल, या सगळ्या प्रोफेशनल कोर्सेससाठी सीईटी जी आहे ती कंपल्सरी आहे। आपण बीएड सीईटीचा यासाठी विचार करतो की आपण बीएड सीईटीच्या बऱ्याच गोष्टी आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतो ज्या सेम इतर सुद्धा अनेक कोर्सेसला त्या लागू होऊ शकतात, हा एक महत्त्वाचा भाग। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की बीएड सीईटी यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्र शासनाने असं म्हटलेलं आहे की ज्याची क्षमता आहे, ज्याची अभिवृत्ती आहे, ज्याला नॉलेज आहे, अशाच विद्यार्थ्याने संबंधित कोर्सला गेल्यानंतर जी काही विकासाची प्रक्रिया आहे किंवा त्या क्षेत्रामध्ये संशोधनाची किंवा काम करण्याची जी प्रगल्भता आहे ती अधिक त्या ठिकाणी राहू शकते, त्यामुळे सीईटी त्या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेली आहे। शिवाय सीईटी मध्ये कॉम्पिटिशनचाही भाग असतो की कोणीही सीईटी अंतर्गत किंवा विदाऊट एनी जाऊ नये किंवा डोनेशन भरून जाऊ नये, हा एक उद्देश याच्या पाठीमागे आहे, त्यामुळे सीईटी ही कंपल्सरी भाग आहे। एक कॉम्पिटिटिव्हपणा जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये या माध्यमातून निखरून जात असतो किंवा पुढे येत असतो, हा एक महत्त्वाचा भाग। दुसरा एक प्रश्न विचारलेला आहे की कोणकोण सीईटी देऊ शकतो, उदाहरण आपण एलएलबीचं घेतलं, बीएडचं घेतलं किंवा अनेक जे इतर प्रोफेशनल कॉलेज आहे ज्यांचा ग्रॅज्युएशन नंतर त्यांची सीईटी आहे, तर एक लक्षात घ्या की मिनिमम जे काही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहे तर अशा कोर्सेससाठी तुम्हाला मिनिमम ॲज पर द स्ट्रीम जी काही शाखा असेल त्यानुसार मिनिमम ग्रॅज्युएशन जे आहे ते कंपल्सरी या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आता तुम्ही म्हणाल सर हे बीएडचंच आहे का, एलएलबीचं आहे का, नाही, अशा अनेक कोर्सेस आहेत जसं ऍग्रीचं सुद्धा त्या ठिकाणी आहे किंवा इतर काही कोर्सेस आहेत त्या ठिकाणी सुद्धा ग्रॅज्युएशन मस्ट असतं आणि काही परीक्षा किंवा काही सीईटी या 12वी नंतर सुद्धा होत असतात, मात्र त्यांचे नियम आणि रूल्स वेगवेगळे असतात। इवन आपल्याकडे सुद्धा बीए बीएड आणि बीएससी बीएड नंतर साठी सुद्धा सीईटी आपण घेत असतो, मात्र त्यांची प्रोसिजर वेगळी असते, त्यांची मेरिटची क्रायटेरिया वेगळा असतो आणि 2 वर्षीय बीएडचा क्रायटेरिया किंवा 3 वर्ष एलएलबीचा क्रायटेरिया किंवा 4 वर्ष एलएलबीचा क्रायटेरिया हा वेगवेगळा त्या ठिकाणी राहत असतो। आता कोणकोण देऊ शकतात, जसं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, ज्यांना मिनिमम कॅटेगरीमध्ये 50% मार्क्स आहे किंवा ओपन आलेला 55% आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे स्पेशलायझेशन सब्जेक्ट घेऊन पुढे आलेले आहेत, ज्यांनी वायसीएम मधून सुद्धा पूर्ण केलेलं आहे अशा किंवा मुक्त विद्यापीठातून ज्याला आपण म्हणूया, अशा सर्व विद्यार्थी जे आहेत ते अशा परीक्षांसाठी, बीएडच्या परीक्षांसाठी, एलबीच्या परीक्षेसाठी हे क्वालिफाय राहू शकतात। त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अशा परीक्षा ज्या आहेत सीईटी या रेग्युलेशननुसार प्रत्येक वर्षी एकदा ती त्या ठिकाणी पब्लिश होत असते आणि पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला त्या त्या शाखेच्या अनुषंगाने तुम्हाला फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागतो। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की आपण किती वेळेस सीईटी देऊ शकतो। आता एक गृहित धरा विद्यार्थी मित्रांनो की हा प्रश्न मला अनेकदा विचारला गेलेला आहे, जर वर्षातून एकदा सीईटी होत असेल तर तुम्हाला एकदा ती सीईटी देऊ शकता, तुम्ही परत फॉर्म भरला, परत रिजेक्ट केला, परत फॉर्म भरला किंवा काय अडचणमुळे पुन्हा रिफ्रेश फॉर्म भरला तरीही तुम्हाला एकदाच त्या ठिकाणी सीईटी जी आहे ती देता येऊ शकते, तुम्हाला वारंवार सीईटी देता येत नाही, हा सुद्धा महत्त्वाचा भाग तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की सीईटीचा सिलेबसच्या संदर्भात जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर सीईटीचा सिलेबस जो आहे तो 2 प्रकारने आहे। जो विद्यार्थी बीएड साठी ऍडमिशन घेणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जनरल सीईटी आणि ईएल सीईटी, ईएल सीईटी असे 2 प्रकार आहेत। जनरल सीईटी मध्ये शक्यतो तुम्हाला 3 क्रायटेरियावर प्रश्न विचारले जातात, एक आहे जनरल नॉलेज, दुसरा आहे शिक्षक अभिवृत्ती, तिसरा आहे एक प्रकारे टीचर्स ॲबिलिटी जी आहे किंवा क्षमता जी आहे त्या संदर्भात प्रश्न विचारले जातात। मात्र ईएल सीईटी साठी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, पूर्णतः ग्रामर बेस हे प्रश्न असतात, हे एक महत्त्वाचं। आता तुम्ही म्हणाल सर ग्रामर बेस ठीक आहे, त्याला एक्सपर्ट माणूस पाहिजे कदाचित, त्या व्हिडिओची थोडीशी कमतरता असेल, मात्र जे विद्यार्थी मराठी मीडियमला जनरलला घेणार असेल त्यांना याच चॅनलवर एक प्लेलिस्ट आहे आणि त्या प्लेलिस्टवर असंख्य व्हिडिओ दिलेले आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला पॅटर्न, तुम्हाला सिलेबस, एक प्रकारे प्रश्नांची रचना जी आहे ती कशा प्रकारे असू शकते हे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे।
आपण जनरल नॉलेज म्हणतो, परंतु जनरल नॉलेज मध्ये सुद्धा क्रायटेरिया आहे की तुम्हाला कशावर प्रश्न विचारलेले आहे, त्यामुळे ते प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला कला भारतीच्या सीईटी तयारी या प्लेलिस्टवर जाऊन ती माहिती घ्यावी लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे की कोणत्या भाषेमध्ये या परीक्षा देतात येतात, अर्थात एक मराठीमध्ये सीईटी देता येते आणि इंग्लिशमध्ये सीईटी देता येते. त्यासाठी तुम्हाला अगोदर फॉर्म भरावा लागतो, रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म स्वीकारला जातो आणि त्यानंतर परीक्षा होते आणि परीक्षानंतर तुमच्या मेरिट लिस्ट लागतात आणि अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट लागल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागते. त्या दरम्यान तुम्हाला ऑब्जेक्शन विचारलं जातं, जर तुमचं ऑब्जेक्शन नसेल तर फायनल मेरिट लिस्ट लावल्यानंतर जाते आणि त्यानंतर कॉलेज अलॉट होतं. ही सारखी प्रोसिजर जी आहे ती या माध्यमातून राबवली जात असते. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की अनेक विद्यार्थी एक प्रश्न नेहमी मला विचारतात, सर लास्ट इयरला आम्ही परीक्षा दिलेली आहे सीईटी आणि त्या लास्ट इयरला दिलेल्या सीईटीचे मार्क्स जे आहेत ते यावेळेस गृहीत धरले जातील का? तर असं होत नाही विद्यार्थी मित्रांनो. शक्यतो जर तुम्ही जर एकदा सीईटी दिलेली असेल तर पुन्हा त्याचे मार्क्स केवळ त्या वर्षासाठीच गृहीत धरल्या जातात, नंतर त्या गृहीत धरल्या जात नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण सीईटी अगोदर दिलेली आहे आणि ती सीईटीचे मार्क्स बरेच दिवस किंवा वर्ष ते चालू शकतात, तर असं होत नाही. कारण महाराष्ट्र शासनाने वर्षातून एकदा सीईटी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्यावेळेस ग्रॅज्युएशनच्या परीक्षा होतात किंवा त्याच्या अगोदर नोटिफिकेशन निघते, त्यानंतर ग्रॅज्युएशनच्या परीक्षा होतात, त्या दरम्यान तुम्ही एपीयरला सुद्धा फॉर्म भरू शकतात आणि त्यानंतर जे काही एक्झाम आहे ते त्या ठिकाणी होते, तुमचा लास्ट इयरचा रिझल्ट त्या ठिकाणी लागतो. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन असाल, एम ए असाल, एम कॉम असाल किंवा एम एस सी असाल, तरीही तुम्हाला बी एडला जाण्याची संधी याच सीईटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकते. एक कॉमन प्रश्न मला अनेकदा विचारलेला आहे की सर एक वर्षाचा बी एड त्या ठिकाणी होऊ शकतं का? मी अनेकदा या चॅनलवर हे म्हटलेलं आहे की अजून अद्याप तरी एक वर्षाचं बी एड व्हायला काही काळ बाकी आहे, किंबहुना ते होऊ शकतं, परंतु तूर्तास आत्ता सध्या असं कोणतंही महाविद्यालय नाही आहे महाराष्ट्रामध्ये जिथे एक वर्षाचं बी एड होऊ शकतं. कारण हा बी एडचा कोर्स जो आहे तो नॅशनल काउन्सिल फॉर टीचर्स ट्रेनिंग एज्युकेशन जे आहे किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट जे आहे एनसीटी त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी राबवला जातो, त्यामुळे सध्या तरी एक वर्षाचं बी एड तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हा एक महत्त्वाचा भाग. दुसरा एक महत्त्वाचा भाग हा आहे की विद्यार्थी मित्रांनो, की आता सध्या सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. समजा जो काही माझा डेट जे आहे हा व्हिडिओ तयार करण्याचा, तर आता सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. लास्ट डेट जी आहे ती 7/7/2022 आहे. अर्थात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की तुम्ही अजूनही तुमची संधी गेलेली नाही. एक प्रोफेशनल स्किल आपल्याजवळ असावं. बरेच विद्यार्थी हा एक प्रश्न विचारतात, सर मी पोस्ट ग्रॅज्युएशन करू, एम एस सी करू, एम ए करू की मी बी एड करू. एक गोष्ट लक्षात घ्या, बी एड हा प्रोफेशनल कोर्स आहे आणि एक स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जॉबची ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी वाढते आणि ते बी एड केल्यानंतर तुम्ही केव्हाही एम एस सी किंवा बी एस सी करू शकता. तिथं कॉम्पिटिशन नाहीये, मात्र इथं बी एड केल्यानंतर किमान आपल्याला एम एस सी करेपर्यंत जर मधला जॉब लागला तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अगोदर बी एड तुम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ती तारीख जी आहे ती 7/7/2022 आहे. हॉल तिकीट 29/8/2022 ला येणार आहे आणि याची जी परीक्षा आहे ती 21/8/2022 आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो जर गोंधळ झालेला असेल तर, 7/7/2022 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 29/7/2022 पर्यंत हॉल तिकीट येणार आहे आणि 21/8/2022 रोजी परीक्षा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे सगळं टेंटेटिव्ह जे आहे ते सीईटीच्या सेलच्या माध्यमातून मी हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तरीही काही अडचण असली तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर त्या ठिकाणी भेट देऊ शकता. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. हे सगळा डाटा केवळ तुमच्यासाठी आम्ही आणत असतो, त्यामुळे कळकळीची एक विनंती, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन जो दिलेला आहे तो सुद्धा ऑन ठेवा, कारण तुमचं आमचं कम्युनिकेशन हे केवळ नॉलेज बेस आहे आणि या नॉलेज बेसवरच तुमची साथ जी आहे ती आमच्यासाठी महत्त्वाची राहणार आहे. चला तर मला परवानगी द्या, तोपर्यंत जय हिंद जय भारत.